ठाणे नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडलेला आहे. पनवेलसह नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली. नवी मुंबईत सर्व परिसरात पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसानं तारांबळ उडाली. घरी परतणाऱ्या नोकरदारांची धावपळ झालेली आहे. सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. पनवेलसह नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली. आजचा दिवस कामाचा असल्यामुळे लोक जे आहेत ते ऑफिसवरून घरी जात असतानाच हा नागत्रास त्यांना झाला आहे. अचानक आलेल्या पावसानं मात्र सगळ्यांची तारांबळ उडाली आहे. घरी परतणाऱ्या नोकरदारांची धावपळ देखील उडालेली आहे. पनवेलसह नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली. सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. नवी मुंबईत सर्व परिसरात पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसानं सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे. घरी परतणाऱ्या नोकरदारांची देखील धावपळ झाली आहे. त्याची जी दृश्य आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळेच घरी परतणाऱ्या नोकरदारांची मात्र तारांबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या संदर्भात आज अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख. आकांक्षा, सध्या पाऊस थांबलाय का? काय ताजे अपडेट? नक्कीच रुबीना, आता राज्यभरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. नवी मुंबईसह पनवेल आणि ठाणे या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. पाहायला गेलं तर अचानक आलेल्या पावसामुळे जे नागरिक आहेत त्यांची तारांबळ उडाली. मात्र कुठेतरी पाहायला गेला तर एक दिलासा मिळालेला आहे. जो ऊन बोला आकांक्षा, आवाज येतोय माझा? बोला बोला आकांक्षा, तुमचा आवाज पोहोचतोय, बोला. नक्कीच, तर पाहायला गेला तर जो कडाक्याचा ऊन होता आणि त्यामध्ये त्याचा पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे कुठेतरी हा नागरिकांना दिलासा मिळालेले. सध्या तरी मध्येच मुसळधार पाऊस होता, त्यानंतर काही प्रमाणात पाऊस हा थोडा कमी झालेला आहे. मात्र पुढे देखील गर्मी असल्यामुळे हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. धन्यवाद आकांक्षा ताजे अपडेट देण्यासाठी. आपण ही मोठी बातमी आताच्या क्षणाची पाहतोय. सध्या पाऊस काही ठिकाणी सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र सगळ्यांची तारांबळ उडाली.